निश्चितपणे ना या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती, हा जवळजवळ महाराष्ट्रातला फॉर्म्युला होता, त्यामुळे ही जागा मला मिळेल याची मला कुठेही डाऊट नव्हता। काय जगदीश मुळीक जे ते तुम्ही म्हणला हे एक विचारधारेला धरून चालणारे व्यक्ती आहे। गेले अनेक वर्ष या ठिकाणी त्यांनी आपल्या पुणे शहराचं नेतृत्वसुद्धा केलेलं आहे, ते कुठल्याही प्रकारची बंडखोरी वगैरे करणार नाही याची मला खात्री आहे। निगेटिव नेरेटिव सेट करणार आणि त्या माध्यमातून इलेक्शनला समोर जाणं आजकालची जनता शोधणं आहे, त्यांना सगळं क्लिअर झालेलं आहे। ते 5 वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत, लोकांच्या मदतीला धावलेलो आहे, तर मला ना शंका वाटत नाही की या ठिकाणी विजयाला कुठलंही या ठिकाणी अडथळा निर्माण होईल असं मला वाटत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात सुनील टिंगरे यांना ही आमदारकी देण्यात आलेली आहे, अर्थात ते उमेदवार आहेत। त्यांनी नुकतंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेले आहेत। दादा, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता अण्णा तुम्ही काय बाप्पांचरणी प्रार्थना केली आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? हे पा, आपण कुठलंही शुभ कार्य चालू करतो हिंदू धर्माप्रमाणे पहिलं आपण गणरायांची आराधना करतो, पूजा करतो, त्याच हिशोबाने मी आज या ठिकाणी सर्वप्रथम गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो होतो आणि तिथनं आज माझी कामाची मी सुरुवात करत आहो। मोठी रसिकेस सुरू होती कारण तुम्ही सिटिंग आमदार असताना देखील दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव आहे, कारण महायुतीतील अर्थातच तुमचे मित्रपक्ष असलेले भाजपचे तिथलेच जगदीश मुळीक ते देखील इच्छुक होते, ताकद त्यांनी देखील पणाला लावली होती, मात्र शेवटी तुम्हालाही उमेदवारी मिळाली, ते कुठेतरी नाराज आहेत, त्यांची नाराजगी कशी दूर करणार आता? मी त्यांना जाऊन भेटेल, त्यांच्याशी चर्चा करेल। निश्चितपणे या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती, हा जवळजवळ महाराष्ट्रातला फॉर्म्युला होता, त्यामुळे ही जागा मला मिळेल याची मला कुठेही डाऊट नव्हता। परंतु जर त्यांनी तयारी केलेली आहे, अर्थात ते पुढे प्लॅनिंग करत आहेत, बंडखोरी जर त्यांनी केली आणि ते देखील तिथून उभे राहिले तर तुमच्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे। नाही, जगदीश मुळीक जे ते तुम्ही म्हणला हे एक विचारधारेला धरून चालणारे व्यक्ती आहे। गेले अनेक वर्ष या ठिकाणी त्यांनी आपल्या पुणे शहराचं नेतृत्वसुद्धा केलेलं आहे, ते कुठल्याही प्रकारची बंडखोरी वगैरे करणार नाही याची मला खात्री आहे। आपण जर बघितलं अण्णा, काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात, कारण वडगाव शेरी या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न अजूनसुद्धा प्रलंबित आहेत। हे बघा, ह्या ठिकाणी मी फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच पुढे जाणार आहेत। गेले 2.5 वर्षामध्ये म्हणजे 5 वर्षातले 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी कोविडला गेला, 1 वर्ष विरोधात गेलं, 2.5 वर्षाचा कालावधी आम्हाला मिळाला, त्या एवढ्याशा कालावधीमध्ये जवळपास 1500 कोटीची कामं या ठिकाणी मी राज्य सरकार असेल, महानगरपालिका असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून मोठे मोठे प्रोजेक्ट आणले, मोठी मोठी कामं केली आणि येत्या काळामध्येही खरं तर हा कालावधी आमच्यासाठी सर्वच आमदारांसाठी मोठा टफ होता, कारण 2 वर्ष कोविड गेलं, नंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे होती तिथं नगरसेवक नसल्यामुळं बरीचशी कामं या ठिकाणी प्रलंबित राहिली। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महापालिका पण अस्तित्वात असेल, पुढच्या आम्हाला पूर्ण 5 वर्षाचा कालावधी मिळेल सरकारला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघातले विषय मार्गी लागतील। टिंगरे साहेब, त्याचबरोबर जर बघितलं तर अर्थात इथं शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट हे दोन्ही समोर असणार आहेत, समोरासमोर जर आपण बघितलं तर त्यांच्याकडून देखील कालच उमेदवार जाहीर करण्यात आलेला, बापूसाहेब पठारे ते तुमच्या समोर असणार आहेत, आव्हान त्यांचं असणार आहे तुम्हाला। परंतु जर आपण बघितलं तर गेले काही दिवस स्वतः शरद पवारांनी जेव्हा तुमच्या मतदारसंघात येऊन सभा घेतली तेव्हा त्यांनी थेट तुमच्यावर टीका केली की ड्युटी आमदार आहात तुम्ही, त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी देखील ट्विट करत तुमचे पोर्शी केसची संबंध काहीसे जोडलेले आहेत, त्यांना कसं उत्तर देणार? हे बघा, हा एकच विषय हा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार झाला, निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करणार आणि त्या माध्यमातून इलेक्शनला समोर जाणं आजकालची जनता शोधणं आहे, त्यांना सगळं क्लिअर झालेलं आहे, तेव्हा मला मी फक्त विकासाबोलत त्यांनी कुठेही काही आरोप करू द्या, त्याला काही तथ्य राहणार नाही। सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला कशा पद्धतीने उत्तर देणार, कारण पोर्शे कारचा जो की प्रकरण घडलं पुण्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचं नाव जोडलं गेलं जात होतं। मला एक विचारायचं की जर एखाद्या व्यक्तीला फोन आला या पुणे शहरातला किंवा महाराष्ट्रातला कोणता लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघामध्ये जाणार नाही याचं मला विचार करणार आणि आज त्यांना उत्तर देणं तर मला काही कारण नाही, मी योग्य वेळेला योग्य उत्तर देईन। अण्णा, विश्वास वाटतो आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजयाचा? 100%। त्या ठिकाणी मी गेले 5 वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत, लोकांच्या मदतीला धावलेलो आहे, तर मला ना शंका वाटत नाही की या ठिकाणी विजयाला कुठलंही या ठिकाणी अडथळा निर्माण होईल असं मला वाटत नाही। तर सुनील टिंगरेंना उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह दिसतोय, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसतोय आणि त्यांनी आत्ताच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेले आहेत आणि या ठिकाणी ते विजयाचा विश्वास टाकतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।